नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने आयोजित केलेल्या इयत्ता 5वीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शक तासिकांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या वर्षीच्या 2024 मध्ये मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत आपण ही ऑनलाइन तासिका या ठिकाणी घेत आहोत. आज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. या तासिका यशस्वीपणे पार पाडण्याकरता अहमदनगर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पाटील साहेब या दोघांच्या आणि अशा अनेक ऊर्जावान अधिकारी शिक्षक यांच्या प्रेरणेतून आज या ठिकाणी आपण ही तासिका संपन्न करत आहोत. आजचा विषय जो आहे तो आहे गणित आणि 5वीच्या गणितामधल्या घटक घटक या ठिकाणी आहे भूमिती. तर भूमितीमध्ये मिती म्हणजे मापद आणि भू म्हणजे जमीन. तर आपल्याला माहिती भूमितीमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या प्रत्यक्ष जमिनीवर आपण त्याचं मोजमाप करता येतं आणि त्या मोजमाप केल्यानंतर काय वेगवेगळे अनुभव येतात, त्याचे गुणधर्म कोणते, अशा प्रकारे हा भूमिती हा घटक असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण जिओमेट्री असं म्हणतो. आणि या भूमिती घटकामधला अत्यंत सोपा महत्वाचा असा जो उपघटक आहे त्याचं नाव आहे वर्तुळ. वर्तुळ म्हणजे सर्कल आणि या घटकाच्या संदर्भाने
या ठिकाणी तुम्हाला वर्तुळाचे चित्र, वर्तुळाची आकृती दिसत आहे. तर आपण वर्तुळासंदर्भात वर्तुळाच्या सर्व लहान सहान गोष्टी, वर्तुळाचे भाग, वर्तुळासंदर्भाने येणारे सर्व प्रश्न आणि आजपर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न या सगळ्यांचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहा, सर्वप्रथम आपण काही महत्वाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करून घेऊ. बऱ्यापैकी या संकल्पना तुम्हाला माहिती आहेत, काहींची त्याची उजळणी होईल, काहींचा जर याच्यामध्ये संभ्रम होत असेल तर आज आपण हा संभ्रम पूर्णपणे दूर करूया. बघा, वर्तुळ वर्तुळ आणि गोल यांच्यामध्ये काय फरक आहे? आता या दोन आकृत्यांमध्ये तुम्ही लगेच ओळखू शकता की या ठिकाणी वर्तुळ कोणतं आणि गोल कोणतं. आता ही जी दुसरी आकृती आहे, आकृती म्हणण्याच्या शहर आपण एक वस्तू म्हणू शकतो, कारण याला आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो, याला काहीतरी जागा आहे. बघा, शाळेमध्ये आपण अशा प्रकारची वस्तू नक्कीच पाहिलेली आहे. लहान लहान जी मुलं आहेत ती जर शाळेत गेली नसतील तर त्यांनी ही वस्तू पाहिली नसेल. पण तुम्ही पाचवीला आहात, मग तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांनी ही वस्तू पाहिली असते. या वस्तूला नाव काय आहे? पृथ्वीगोल. पृथ्वीगोल आणि हा पृथ्वीगोल या ठिकाणी आपण अडकवण्यासाठी एक छोटासा स्टँड आहे. आपण फक्त पृथ्वीगोलावर लक्ष देऊया आणि या आकृतीकडे पाहूया. त्या दोघांकडे पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात वर्तुळ आणि गोल यांच्याविषयी नेमकं काय काय येतं त्याचा जरा विचार करा. काही जण या चित्राला, या आकृतीला गोल सुद्धा म्हणतात. गणिताच्या भाषेत या आकृतीला गोल म्हणलेलं बरोबर वाटेल का? आणि याला आपण पृथ्वी गोल म्हणतोय, म्हणून याला आपण गोल म्हणून म्हणायला. हा गोल आहे ठीक आहे, मग असा गोल असणाऱ्या कोण कोणत्या वस्तू आहेत? तुमच्या आवडीच्या बऱ्याच वस्तू आहेत, मग याला गोल म्हणायचं का नाही म्हणायचं? बरोबर, गोल आणि वर्तुळ. आणखी एक आपण वस्तू घेऊया, म्हणजे आणखी जर आपण जवळ जाऊ, या ठिकाणी या दोन चित्रांकडे आकृत्यांकडे पहा. हा आहे आपला चेंडू बॉल, सगळ्यांच्या आवडीचा आहे बॉल. क्रिकेट खेळ तर आपल्या भारतामध्ये आपला राष्ट्रीय खेळ नाही आहे तरी पण खूप प्रसिद्ध आहे. हा जो बॉल आहे याला प्रत्यक्ष काहीतरी जागा आहे, त्याला तुम्ही स्पर्श करू शकता. स्पर्श केल्यानंतर या चेंडूला पत्राची ठराविक जागा आहे आणि हा ज्या प्रतला, आता हा प्रतला प्रतलापुरता मांडता येते. प्रतल भांडण काय आहे हे पण आपण ठरवून पाहू. याला त्याच्या टेकणाऱ्या पॉईंट पासून वरती त्याच्या दुसऱ्या अंगाला, त्याच्या इतरच्या बाजूला, इकडून आणि इकडून त्याच्या चौ बाजूने ही जी जागा आहे ती जागा याने व्यापलेली आहे, म्हणजे याला ठराविक जागा आहे, त्याला आपण अनुभवू शकतो. त्याला स्वतःची जागा, अवकाशात, अवकाश म्हणजे ही जागा, अवकाशात या वस्तूने व्यापलेली जागा आहे. म्हणून हा, ही जी वस्तू आहे, ही वस्तू आणि हा आकार, हा आकार या फळ्यावर, या बोर्डवर मी काढलेला आहे. या बोर्डला मी या आकाराचं प्रतल म्हणतो. प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग की जो त्याच्या प्रत्येक दिशेला अमर्यादित आहे आणि त्या पृष्ठभागावर मी हा जो आकार, हा आकार मात्र फक्त या प्रतलावरच आहे. पण हा आकार बाहेर आलेला आहे, त्याला बघून
जसा हा बॉल या प्रतलावर मी टेकवला तर हा बॉल बाहेर आला, हा चेंडू बाहेर दिसतोय म्हणजे याला आपण स्पर्श करू शकतो, पण हा जो आकार आहे हा बाहेर नाही, त्याची जी कडा आहे ती खूप पातळ आहे. म्हणून अवकाशात, अवकाशात म्हणजे या जागेत याच स्वतःच स्थान नाही, ही जागा फक्त याची प्रतलावरच आहे, त्याच्या पृष्ठभागावर आहे, म्हणून त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो जो फरक आहे तो फरक नेमका कशाचा आहे हे आपण पाहिले. बघा आता हा जो आकार आहे त्याच्या सेंटरला इथं एक छोटासा बिंदू आहे, सर्वांना माहितीये, आणि ज्या बिंदू पासून ठराविक अंतर घेऊन आपण ज्या प्रतलावर एका विशिष्ट साधनाच्या सहाय्याने याचा आपण या ठिकाणी आकृती अशी काढली आहे. ही आकृती काढताना आपण अशा उभ्या या प्रतलाचा वापर केला आहे. आता हा माझा हात सुद्धा या ठिकाणी प्रतल होऊ शकतो. सपाट पृष्ठभाग पाहिजे, खड्डा नाही पाहिजे, म्हणजे हा सपाट पृष्ठभाग आहे या प्रतलावर ते वर्तुळ काढलेलं आहे. आता जर हा ठराव्याचा आडवा केला म्हणजे इमॅजिन करा या ठिकाणी मला असं वर्तुळ आहे, मग हे प्रतल असं आहे आणि हे खालचं प्रतल या ठिकाणी सपाट असं आहे, मग ही दोन प्रतल वेगवेगळी आहेत, एकच प्रतल नाही, हे प्रतल वेगळं आणि हे प्रतल वेगळं. या प्रतलात काढलेलं वर्तुळ वेगळ्या ठिकाणी आहे आणि याच्यावर काढलेलं वर्तुळ ते आपल्या समोर आहे. या वर्तुळामध्ये याला अवकाश, ज्याला बाहेर स्वतःची जागा नाही, म्हणजे त्याला फक्त आपण कागदावर पाहू शकतो, त्याच्या त्याचा पृष्ठभागावर पाहू शकतो, म्हणून याला दोनच मिती आहे. दोन मिती म्हणजे याला दोन मोजण्याची अक्ष, अक्ष म्हणू शकतो आपण, किंवा याला दोन पद्धतीने, दोन याला पद्धती आहेत, दोन अक्ष आहेत, त्यांचा वापर करून त्यांचा गुणाकार करून या पृष्ठभागाची आपण सगळं मोजमाप करू शकतो. मिती म्हणजे मोजणी, म्हणून दोन गोष्टींचा या ठिकाणी उपयोग होतो, म्हणून याला द्विमित आकृती असं म्हणतो. द्विमित आकृती, द्वि म्हणजे दोन. आता ही तपा वापर, अवकाशात जी जी वस्तू आहे ती बाहेर आहे त्याला अनुभवू शकतो, त्याला प्रतलावर तर दुर्जाग आहे, त्यावर हा थोडा टेकलेला असणार, डायरेक्ट आता हवेत जादू सारखा नाही, त्यावर टेकलेला आहे या प्रतलावर टेकलेला आहे, या स्टँडवर तुम्हाला वाटतं तर या स्टँडवर आहे, पण हा जो गोल आहे प्रतलावर जर टेकला असेल याला प्रतलावर पण जागा आहे, बाहेर सुद्धा जागा आहे, म्हणजे याला फक्त दोन मिती नाही, त्याला दोन अक्ष नाहीये, याला तिसरं अक्ष सुद्धा आहे, म्हणून याला त्रिमिती, त्रिमित वस्तू किंवा त्रिमिती असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. फरक फक्त एकच आहे की हा अवकाशात काहीतरी जागा घेतो, पण हा प्रत्यक्ष असा बाहेर नाही, त्याला स्वतःची जागा नाही, हा फक्त प्रचलाला आहे, हा प्रचलावर पण आहे बाहेर सुद्धा आहे. त्रिमित आकृतीमध्ये इथं याला आपण थ्री डायमेन्शनल, थ्री डी असं आपण म्हणतो, आणि याला आपण टू डी म्हणतो. बघ याचं मोजमाप करण्याकरता मला एक्स आणि वाय हे दोन अक्ष या ठिकाणी उपयोगी आहेत, म्हणजे दोन गोष्टी, आणि याचं मोजमाप करण्याकरता हा त्याची जागा किती आहे हवे तिथे बघण्याकरता मला एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेड हे तीन अक्ष या ठिकाणी लागतात, म्हणजे तीन अक्षापासून जिमिती, दोन अक्षांपासून द्विमिती. मुख्य फरक तुमच्या लक्षात आला असेल की कोणत्या आकृतीला वर्तुळ म्हणायचं आणि कशाला गोल म्हणायचं. आता आणखी तुमच्या समोर या ठिकाणी कळी बघा, आता ही कळी मी याला स्पर्श करू शकतो, पण त्याच्या आतल्या भागाला प्रत्यक्ष हा बाहेर आलाय का, हा आतला भाग तर नाही,
मी जरी आला स्पर्श करत असतो आणि फक्त कडीला स्पर्श करतो, पण ही कडी मी आज ठेवल्यानंतर याचं जे वर्तुळ निघणार आहे, याचं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ याच वर्तुळ फक्त मला या प्रतलावर काढायचं. मग हे वर्तुळ मला बाहेर दिसतंय का? नाही. म्हणून या आकाराला मी गोल म्हणणार, वर्तुळ म्हणणार. तरी वर्तुळाच्या आकाराची कळी आहे त्याला मला वर्तुळच म्हणायचं. त्याचा आपला जो मुख्य गोष्टी भाग आहे हा बाहेर आलेला नाही, हा फक्त त्याच्या प्रतलावर आहे. म्हणून ही वर्तुळाकृती कळी आहे, ही गोलाकृती नाही. पण त्याच्याच निमित्त जर आपण पाहिलं हा पृथ्वी गोल म्हणतो आपण, पृथ्वी वर्तुळ म्हणतो का? हा पृथ्वी गोल आहे आणि हा पण चेंडू जो आहे, चेंडूचा आकार गोलाचा आहे. पृथ्वी गोलाचा आकार हा एक गोल आहे, त्याला प्रत्यक्ष जागा आहे. क्लिअर? म्हणजे या थोड्याशा स्पष्टीकरणावर तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल वर्तुळ आणि गोलामध्ये नेमका फरक. ओके, आपण आता पुढे जाऊया. बघा, आता वर्तुळ आणि गोलाचा फरक दाखवण्याकरता आणखी काही चित्र आहे तुमच्या समोर. पहिलं चित्र घड्याळ. या घड्याळाला स्वतःची प्रतलावर त्याचं स्थान नाही, पण घड्याळ आपल्या बाहेर गेलेले आले नाही. चाक, चाक प्रतलावर आहे, चाकाचा काही भाग तो अगदी स्पर्श करता येतो, पण याचा संपूर्ण पृष्ठभाग पाहिजे आणायचा. ही सीडी आपण पृष्ठभागावर ठेवतो, त्या पृष्ठभागावर जागा आहे, तेव्हा बाहेर हा अवकाशात नाही. पण हा चांगलं मान आपण मूल म्हणू, फुल म्हणू, फोर महिन्याचं चंद्र, फोरांचा चार, हा प्रत्यक्ष अवकाशात आहे. हा कशा भोवती तरी फिरतोय, स्वतः भोवती पण फिरतोय. मग हा आपला या ठिकाणी पृथ्वी गोलासारखा करा. मग या चार गोष्टीमध्ये एक गोष्ट वेगळी आहे, तीन गोष्टी एक सारख्या आहेत. म्हणजे एक, दोन आणि तीन, त्या स्थितीवर त्या ठिकाणी वर्तुळ आहे, पण हा चंद्र म्हणजे गोल आहे. वर्तुळ आणि गोलामधला फरक दाखवण्याकरता या ठिकाणी आपण हा चंद्र घेतलेला आहे. गोल आणि वर्तुळ आपल्याला फक्त वर्तुळ पाहायचं आहे, गोल पाहायचं नाही. मग वर्तुळ आणि गोलामध्ये काय फरक आहे बघून घ्या. गोलाला स्फिअर शब्द आहे इंग्रजीमध्ये, मॅथमॅटिकल हा शब्द आहे स्फिअर, आणि वर्तुळाला आपण सर्कल म्हणतो. त्यामुळे त्याला सर्क्युलर, राऊंड, स्फेरिकल, शेप असे वेगवेगळे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला प्रश्न सुरू करण्याआधी वर्तुळाचे महत्वाचे भाग पाहायचे आहे. थोडा वेळ आपण खेळाचा वापर करू. ठीक आहे, आपण या खेळाकडे पाहू. वर्तुळाचे महत्वाचे भाग पाहू आणि आपण मग प्रश्न करू. वर्तुळ वर्तुळ काढण्याकरता मला नेमका कशाचा उपयोग करावा लागला आहे? माझ्याकडे हा प्लेन पेपर आहे, कागद आहे, मला वर्तुळ काढण्यास सांगितलं आहे. मी लगेच बांगडी घेणारा नासा काढणार का? झालं का वर्तुळ? नाही. माझ्याकडे ही कडी आहे, कडी मी देतवली, आपण पोलिसी ठेवली, वर्तुळ झालं का? थोड्या वर्षी हे ठीक आहे, पण गणिताच्या दृष्टीने हा प्रॉपर वर्तुळ काढण्याचा योग्य मार्ग नाही. योग्य मार्ग कोणता आहे बघा? आपल्याकडे संपत पेजे आहे, आपण खूप हौशिकल्या करतो. पप्पांना सांग, तुम्हाला चांगली संपत पेजे आणा, तर स्वतः आपण जाऊन देतो ना पप्पांसोबत आणतो. पण त्यातलं साहित्य वीज बघत नाही. संपत पेटी आणि कंपास त्याच्यामध्ये फरक आहे. संपत पेटीचे एका साईडला टोक आहे, दुसऱ्या बाजूला पेटी लावायची, त्याला आपण कंपास म्हणतो.
कागदावर एका ठिकाणी एक बिंदू जर घेतला, बिंदूला आपण नाव देऊन राहतो, या बिंदूवर लोखंडी कंपासचा टोक ठेवून सारखं अंतर घेऊन, समजा मला पट्टीमध्ये 0.5 सेंटीमीटर मी अंतर घेतलं आणि इथं कंपासचा टोक घेऊन पेन्सिल मी इथं घेतलं, ते अंतर घेऊन मला या अंतराचा वापर करून मी या ठिकाणी कंपासचं टोक ठेवलं आणि या ठिकाणी वर्तुळ काढले. ते वर्तुळ आपण स्पर्श केला नाही, मला प्रत्यक्ष साधनाच्या साह्याने म्हणजे कंपासच्या साह्याने पोहोचतो काढले, कोनमापकाच्या साह्याने कोनला जातो. हा जो बिंदू आहे या बिंदूला हे ठराविक नाव आहे, पण आपण समजा कोण आहे ओळखण्याकरता या सर्व बिंदूपासून जे अंतर घेतलं त्यापासून ते होतं 5 सेंटीमीटर. ते अंतर घेताना मी या ठिकाणी माझं पेन्सिलचा टोक पेटवलं, त्यामुळे या बिंदूला मी ते नाव घेतो. आता या बिंदू सारखे अनेक बिंदू या पांढऱ्या रेजेवर आहेत, या वर्तुळावर आहेत अनेक बिंदू, ते मोजता येतील का? तर अजिबात नाही, कारण त्याचे खूप लहान लहान सूक्ष्म बिंदू होतात, त्याचे सुद्धा अनेक लहान बिंदू होतात, म्हणजे कधीच मोजू शकत नाही, असंख्य आहे. मग या बिंदूला या केंद्रापासून जोडणारे जेवढ्या जेवढ्या छोट्या रेषा आहेत त्याला रेषा म्हणता येणार नाही, त्याला रेषा सुद्धा म्हणूया. चाकासारख्या त्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या रेषा खंड आहेत, हे रेषा खंड म्हणजे काहीतरी वेगळा भाग आहे. दुसरे काही वर्तुळाचे भाग आहेत ते पण आपल्याला पाहायचे आहेत. आता आपण पाहूया पहिला भाग वर्तुळाचा, जो घेतल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होत नाही, तो भाग म्हणजे हा जो बिंदू आहे, हा बिंदू, या बिंदूचं नाव आहे केंद्र बिंदू. वर्तुळाचा केंद्र बिंदू म्हणजे या केंद्र बिंदूशिवाय वर्तुळ काढणं अशक्य आहे, आणि हा वर्तुळाचा केंद्र बिंदू मात्र या वर्तुळाच्या अंतर्भागात आहे, आत्मज्ञानाने तो एकच आहे. प्रत्येक एका वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो, एक आणि एक, अनेक केंद्रबिंदू नसणार असतो, कारण एका बिंदूवरून आपण वर्तुळ काढू शकतो. केंद्रबिंदू झाल्यानंतर केंद्रबिंदू पासून वर्तुळाची कडा जोडणारा जो आपला रेषाखंड आहे तो आतल्या बाजूला सगळीकडे सारखा असेल, तिथं पाच असेल तर तो सगळीकडे सारखा असणार, पाच असणार. हा जो छोटा रेषाखंड आहे तिथं आपण ते नाव घेऊ, बिंदू. हा जो ओ ए हा रेषाखंड आहे, ओ ए या रेषाखंडाला या वर्तुळाचा महत्वाचा भाग आहे, वर्तुळाचा, वर्तुळाची आपण त्रिज्या म्हणतो. त्रिज्याला इंग्रजीमध्ये रेडियस, केंद्रबिंदूला सेंटर, त्रिज्याला रेडियस हे नाव आहे. त्या इंग्रजी नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्रिज्याला आपण आर असं दर्शवतो. पहिला केंद्रबिंदू पाहिला, नंतर त्रिज्या. त्रिज्या या एका वर्तुळात अनेक त्रिज्या आहेत, सगळ्या सारख्याच मापाचा आहे, असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो. त्रिज्या झालं. आता ही त्रिज्या वर्तुळाच्या केंद्रामध्ये दुसऱ्या बाजूला बांधतो, त्रिज्या इतर बांधतो, त्यांचा त्रिज्याकडे नीट लागतो. जे या चार त्रिज्या ही सेम, ही सेम, ही सेम, त्रिज्या चार आहे, पण या दोन त्रिज्या एकत्र आल्यानंतर एक सरळ रेषा या केंद्र बिंदूतून हा रेषाखंड गेलेला. केंद्रबिंदूतून हा सरळ रेषाखंड या ठिकाणी गेलेला आहे, हा रेषाखंड आणि इकडून हा केंद्रबिंदूतून गेलेला रेषाखंड.
तिथं जो रेषाखंड आहे ए डी आणि इथं आहे बी सी, या दोन रेषाखंडाजवळ एक बघा हे वर्तुळाच्या आतमध्ये त्रिज्येच्या पुढे त्रिज्या त्याला जोडली, म्हणजे एक त्रिज्या होती पाच, त्याच्या समोरची पण पाच, साधन पाच 10 सेंटीमीटर आहे. मग ई डी ही त्रिज्या होईल, त्याला काय करणार होईल तर नक्कीच एडी एओ पर्यंत आपण त्रिज्या म्हणू शकतो. पण एडी जेव्हा आपण म्हणणार नाव द्यायला लागेल, कारण ही त्रिज्या एकदा आहे आणि दुसरी एकदा, म्हणजे एक आहे दोन वेळा त्रिज्या, म्हणजे जेव्हा दोन वेळा त्रिज्या येते तेव्हा नाव येणार ना त्रिज्येच्या दुप्पट, त्याच नाव आहे व्यास. बीसी हा बीसी सुद्धा या शास्त्रात आले, बीसी ला पण नाव आपण घेऊया व्यास. आणि या व्यासाला इंग्रजी मध्ये शब्द आहे डायामीटर. डायामीटर ला आपण डी या अक्षराने दर्शवू शकतो. आता तुम्ही विचार करा एका वर्तुळात असे केंद्रबिंदू मधूनच जाणारे असे किती व्यास काढू शकतो, जर त्रिज्या अनेक आहेत असं जे आहे तर व्यास सुद्धा काय असतील, व्यास सुद्धा असंख्य असणार नाही. किती सोपं आहे, त्रिज्या असंख्य म्हणजे व्यास सुद्धा असंख्य. बघा पुढचा भाग आपण पाहूया. आता तुमच्या समोर या वर्तुळ केंद्र ओ मधून पुढच्या शेजारून आपण हा रेषा काढलेला आहे, एकदम शेजारून बांधलेला आहे, एकदम आणखी शेजारून बांधले. या तिन्ही रेषा खंडांकन नीट घालू, त्याला आपण नाव देऊ पी क्यू, त्याला आर एस पी यू. बघा हे तीन रेषा खंड आहेत, रेखा आहेत. या तिन्ही रेषा खंडांकन नीट बघा, मग अशी आपण पाहिलं की व्यास काय आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणार आहे आणि वर्तुळाच्या या कडेला टेकणारा दोन्ही कडांना टेकणारा जर रेषाखंड वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेला तर आपण त्याला व्यास म्हणतो. इथं केंद्रबिंदूतून गेलेला आहे का नाही हा बघा फाईल टेकलाय का नाही, त्यामुळे याचा बद्दल विषय येत नाही. आता हा वर्तुळाच्या केंद्रातून जर गेला नाही तर याला वेगळं नावच द्यावं लागेल, कारण ही संकल्पना वेगळी आहे. आपण केंद्रबिंदू पाहिला, त्यानंतर त्रिज्या पाहिली, रेडियस त्रिज्येच्या दुप्पट असणार व्यास पाहिला, याचं नाव दिलं, त्याचं नाव व्यास नाही, याचं नाव काय आहे का त्याचं नाव आहे जीवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही जीवा आहे, ही जी जीवा आहे ती वर्तुळाच्या दोन कडेच्या बिंदूंना जोडतो, पण केंद्रबिंदूला केंद्रबिंदूतून जाईल असं काय बनवता नाही. जर केंद्रबिंदूतून ती गेली नाही तर जीवा म्हणून अशा दोन अशा जीवा आपण या वर्तुळामध्ये किती काढू शकतो रे. तुम्ही म्हणणार तर सोपं आहे, आपण काढायचा मोजायचा मग वर्तुळ आपण किती काढू शकतो, तर नाही. या वर्तुळात अशा छोट्या छोट्या जागा आहेत, या जागा आपण काउंट करू शकत नाही. अशा या जीवा आपण या ठिकाणी असंख्य काढू शकतो, म्हणजे त्रिज्या असंख्य आहे मोजता येणार नाही. वर्तुळाच्या कडेवरचे बिंदू सुद्धा असंख्यात आहेत, व्यास सुद्धा असंख्य आहे असे केंद्रबिंदूतून जाणारे, आणि जीवा सुद्धा असंख्य येत जो असतो ना तो फक्त वर्तुळाचा केंद्रबिंदू, तोच तेवढा विचारात येत आहे. आता बघा आपण दुसरी जीवा बघू, ही एक जीवा आणि दुसरी जीवा होईल का काय होईल बघा. आपल्याला आपण नाव दिली याला पेठी. आता ही जी एक जीवा आहे त्याला समजू की दोन कोणतेही वर्तुळात वरील बिंदू जोडणारा रेषा खंड म्हणजे जीवा जोडले, जोड म्हणजे बघायला आपण जीवा म्हणू शकतो का, म्हणू शकतो काय अडचण नाही.
ही जीवा आहे. पण ही जीवा ओ या केंद्र बिंदूतून जाते म्हणून या जीवेला मी आणखी एक नाव देऊ शकतो. कोणतं नाव आहे? या जीवेला प्रत्येक एबीला मी या म्हणू शकतो. आता ही जी पीक्यू जीवा आहे, पीक्यू या पीक्यू ला मी काय म्हणणार? जीवा. पण ही केंद्र बिंदूतून गेली जाणार तर नाही, त्यामुळे पीक्यू ला मी फक्त जीवा म्हणणार, त्याला व्यास म्हणणार का नाही? व्यास त्याला म्हणायची गरज नाही. त्यामुळे पीक्यू फक्त जीवा आहे, व्यास नाही. पण ए बी ही जीवा सुद्धा आहे, त्याला व्यास पण म्हणू शकतो. म्हणजे कोणतीही जीवा ही व्यास पण होऊ शकते, व्यास असते असं काही नाही. ही जीवा छोटी आहे, पण सगळ्यात छोटी जीवा जीवा असून आणि सगळ्यात मोठी जीवा फक्त केंद्रबिंदू म्हणून जाते. त्याच्या पेक्षा खाली आलं तर छोटी असते, मोजकार त्याच्यावर गेलो तर छोटी असते. पण केंद्रबिंदूतून जाणारी जीवा याच्यापेक्षा मोठी जीवा नसते. म्हणजे वर्तुळामध्ये सर्वात मोठी जी जीवा आहे केंद्रबिंदूतून जाते. म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा आहे त्यालाच आपण व्यास म्हणतो. म्हणून या ठिकाणी आणखी एक गुणधर्म महत्वाचा गुणधर्म आहे, वाक्य आहे ते म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा. केंद्रबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे व्यास. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे सुद्धा व्यास. लक्षात घ्या, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा एका वर्तुळाची म्हणजे व्यास. मग आता आपण थोडा फरक बघू. हा व्यास, हा व्यास आणि ही जीवा याच्याबद्दल मला तुम्हाला एखादं वाक्य सांगायचं. ते वाक्य जे करा काय प्रत्येक व्यास, दहा एक व्यास, दुसरा एक व्यास, असा प्रत्येक व्यास, प्रत्येक व्यासाला मी जीवा म्हणू शकतो. प्रत्येक व्यास मी त्याला काय म्हणू शकतो? जीवा म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यास वर्तुळाची जीवा असते म्हणजे असते. पण प्रत्येक जीवेला मी व्यास म्हणू शकेन का? मी याला व्यास सांगणार का? अजिबात नाही, कारण हा व्यास वर्तुळातून वर्तुळाकडे केंद्र बिंदू घेलेला नाही. म्हणजे प्रत्येक व्यास जीवा असतो, पण प्रत्येक जीवा, प्रत्येक जीवा व्यास असू शकेलच असं काही नाही. व्यास असू शकेलच असं काही नाही. आधी पण शक्य कोणता दिली? जर ही जीवा केंद्र बिंदूतून गेली तरच आपण त्याला व्यास म्हणणार. ओके, आपण ती महत्वाचे चार भाग काढले. वर्तुळ केंद्र, त्यानंतर वर्तुळाला त्रिज्या, त्रिज्येच्या नंतर व्यास, व्यासानंतर जीवा. आता आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न करावं, त्याचं नाव आहे परिघ. परिघला सर्कलचा आहे म्हणून सर्कल, परंतु इंग्रजी नाव पण आपण लक्षात घेऊया. आता हे वर्तुळ, हे वर्तुळ तुमच्या समोर हे वर्तुळ आहे, ते मात्र वर्तुळ नाही, अगोदर. आता याचा परिघ म्हणजे काय बांधत होतो? आतली जागा हा तर काय विषय नाही, आतली जागा म्हणजे परिघ नाही. मग परिघ काय असेल? परिघ काय आहे? परिघ म्हणजे याच्या या कडापासून मोजायला सुरुवात केली, या कडेपर्यंत एक वर्तुळाचा राऊंड पूर्ण केला, आणि हे मोजल्यानंतर मला जे माप मिळणार आहे त्याला मला काय म्हणायचंय? परिघ म्हणायचं आहे. बघा बरं का, प्रत्यक्ष मूल बरं आहे हे वर्तुळ. आता याचा परिघ काय नाही करता याला, त्याच्या कडेला मला मोजावं लागेल, याच्या कडेला आपण मोजू. बघा वर्तुळ आहे, वर्तुळाचे कड मोजण्याकरता आपण इथं त्याला ठेवू, वरच्या बाजूला घेत होतो, याला बरोबर स्पर्श आपण असं मोजलं
म्हणजे जे माप भरलं ते पट्टीने मी मोजतो आणि जे माप माझा आपण सरळ केलं याच्यापासून वस्तू बनवला होता असा मध्ये. आता हेच माप मी सरळ केलं म्हणजे ही वर्तुळाची कडा आहे. वर्तुळाची काय आहे कडा मोजल्यानंतर हा काहीतरी मोजमाप मिळणार आहे. जे मोजमाप मला मिळणार आहे त्या मोजमापाला मोजल्यानंतर तिथं का मग एनिट्री आहे पण वर्तुळाची जी कडा होती वर्तुळाची कडा जी कडा आहे आपल्याला मोजल्यावर आपण दोऱ्याला त्या कडेला नाव द्यायचं. कडा म्हणजे पर्यंत वर्तुळाची कडा म्हणजे पर्यंत. आता हा पर्यंत मोजल्यानंतर तुम्हाला याचा एका काळामध्ये याची मदत पर्यंत अनेक वर्तुळामध्ये हातला एका लिंबाने याला अंतर्भाग बाह्यभाग काय लिंब आहे आणि वर्तुळाच्या कडेवरचे तीन भाग आहेत. वर्तुळावरील भाग आहे अत्यंत महत्वाचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे वर्तुळ कंस. यामध्येच मुले चुकण्याची शक्यता असते. वर्तुळ कंस हे तुमच्या समोर वर्तुळ आहे. आता याच्यामध्ये कंस काय ना एक बिंदू घेतात मी ते एक बिंदू घेतात मी त्यानंतर येऊ. हा वर्तुळ जो आहे हे वर्तुळ त्याच्यावर वर्तुळावर मी बिंदू घेतले. जर आता एक बांगडी आपल्या कडे उपलब्ध होणारी गोष्ट आहे वर्तुळाकृती हा आकार याच्या कडीचे जे तुकडे केले बांगडीचा तुकडा काढला तो तुकडा एक तुम्ही काढला. आता हा मोठा तुकडा आपण हा जो छोटा तुकडा उरला या तुकड्याला एक तुकडा लहान तुकडा लघु याच्यापेक्षा मोठा असेल तर विशाल वर्तुळ कंस दंड नाही आकार वेगळा आहे. दंड म्हणजे आकार आहे जागा लघु वर्तुळ कंस विशाल वर्तुळ कंस आणि जर बरोबर माहिती लागली तुला काढली तर कोणीच मोठा नाही कोणीच लहान नाही म्हणून मग शेवटचा एक बिंदू लागावा लागेल का बरं फक्त आम्हाला नुसतं एसी म्हणू शकत नाही का. एसी म्हणल्यावर मला एसी हातून गेलाय आता एसी इकडून गेलाय पहिला प्रश्न आपण असा प्रश्न वाचल्यानंतर त्याच्यात जर वाटलं तर मग वर्षात काय करा किती सोपं आहे
एक केंद्र केंद्र एक असता असलेल्या वरती आपण वरतला त्याच्या कामाला आपण म्हणतो कसं येईल काय फरक पडत नाही. कमा आलं कमाल आणि किमान विरुद्ध किमान म्हणजे कमीत कमी एवढं करीत कमाल म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही सगळ्यात जास्त येते जास्तीत जास्त त्रिज्या किती पार करते ही पहिली त्रिज्या अशा त्रिज्या किती कार पाहिजे आपल्याला माहिती पर्याय बघू एक त्रिज्या कार पाहिजे मला ठीक नाही दोन नाही असंख्य होऊ शकतो बरोबर आहे यापैकी नाही सगळे पर्याय बघून घ्यायचे काही करायचे नाही ते चारही पर्यायांकडे करायचे. पर्याय नंबर तीन अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाचा प्रश्न वर्तुळातले इतके पण फिर करणारे नाहीये पण आपण जर सोप्या प्रश्न आपण जर विचार केला माझा मार्कच मला मिळाला तर मला दुसरा प्रश्न बघा एक केंद्र घेऊन बरोबर एक केंद्र केंद्र एकच आहे एक केंद्र घेऊन समान मापाची हे केंद्र घेऊन केंद्र ओ हे केंद्र ओ आहे दुसरं क्षेत्र मला घ्यायचं असेल तर मला याला ओ नाव देऊन जमन करेल मला याला पी नाव द्यावा लागेल काय पी वेगळं नाव द्यावं लागेल दुसरं बघ एक केंद्र घेऊन समान मापाचं आता याच्या सारखं दुसरं केंद्र असेल का हे केंद्र सोडून एकच केंद्र घेऊन मला समान मापाची ह्या मापाची त्रिज्या आहे ना मुळात 5.5 सेंटीमीटर या मापाची दुसरी सेम माप जर घ्यायचा असं 5.5 तर इथं मला हा कोच घ्यावा लागला म्हणजे वेगळं केंद्र घेऊन जाणार नाही म्हणजे एक केंद्र म्हणजे हेच केंद्र आणि हेच वर्तुळ एक केंद्र घेऊन सहा मापाची वर्तुळ किती काढता येते तर हे केंद्र घेऊन मी अखंड घालू शकतो पण याच्यापेक्षा वेगळं केंद्र असेल तर मात्र मला याच्या सारखं वर्तुळ मिळणार नाही. एक केंद्र एक केंद्र घ्यायचं असेल एक आणि एकच वर्तुळ आहे लक्षात घ्या प्रश्न काय आहे एक केंद्र घेऊन मी एक केंद्र घेऊन एका वेळेला एकच वर्तुळ काढू शकतो किती पण वर्तुळ काढता येणार नाही आणि एक दोन आणि एकही नाही किती वेळाची दोन अनेक आणि एक घटक गट आपलं उत्तर हे उत्तर नाही आता बघा एक केंद्र घेऊन एक आणि एकच वर्तुळ काढता येते याच्यापासून काय येणार केंद्र बदल म्हणजे एका गटापासून एकच वर्तुळ काढतो आणि एक पेक्षा एक आणि एकच केंद्र एकच आहे ना केंद्र जर आपल्याला बघायचं असेल माप जरी चालणार असेल पण केंद्र बिंदू काय होणार एक केंद्र घेऊन एकच वर्तुळ दुसरं केंद्र घेतलं म्हणजे त्रिज्या सारखी पण केंद्र काय झालं याच केंद्र काय झालं केंद्र वेगळे कारण त्यांची जागा बदलली ती केंद्र बदलणार एका समान मापाची आपण अनेक वर्तुळ काढू शकतो त्रिज्या घेतली समान मापाची भरपूर वर्तुळ काढतात पण त्यांचा केंद्र बिंदू एक नाही का एक केंद्र बिंदू घेऊन एक वर्तुळ एक आणि एक वर्तुळाच्या प्रश्नातल्या व्यासाच्या सामाहिक बिंदू काय म्हणतो वर्तुळाच्या व्यासाच्या सामाहिक बिंदू व्यास त्यांचा फार माहिती आपल्याला वर्तुळ काढायचं वर्तुळाचा व्यास आता सामाईक बिंदू म्हणजे कमीत कमी एक पेक्षा जास्त व्यास पाहिजे तर आपण कॉमन घेऊ शकतो हा एक व्यास दुसरा एक व्यास व्यास हा केंद्र बिंदू मध्ये आता या दोघांचा सामाईक बिंदू बघा या दोन्ही व्यासांचे आणखी आपण बरेच व्यास घेऊ
या सगळ्या व्यासांचा वर्तुळाच्या व्यासाचा सामायिक बिंदूला हा सामायिक बिंदू कुठे आहे? हा सामायिक बिंदू या बिंदूला काय नाव? मग असे काय द्या आपण काय नाव आहे बिंदूला जीवा म्हणाल का? नक्कीच नाही. वर्तुळ केंद्र त्रिज्या, त्रिज्या म्हणाल का? त्रिज्या त्रिज्या उठे असते त्रिज्या पर्याय पळी पळी हा का असतो वर्तुळाची पर्याय कोणते बरोबर आहे? दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे वर्तुळाच्या व्यासाच्या सामायिक बिंदूला आपण वर्तुळ केंद्र असं या ठिकाणी म्हणतो. वर्तुळाचं केंद्र, वर्तुळाचा केंद्र बिंदू. नुसता बिंदू नाही, नुसते अनेक बिंदू आहेत वर्तुळावर पण बिंदू आहेत अनेक. केंद्र आणि केंद्र बिंदू हा शब्द पाहिजे वर्तुळ केंद्र. ओके पुढचा प्रश्न आपण पाहू. बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी असत्य विधान कोणते? आणि प्रश्न वाचून घ्या तिचे पर्याय बघू. आपल्याला विचारले काय? असत्य म्हणजे सत्य नसलेलं चुकीचं विधान, विधान म्हणजे वाक्य त्यातलं आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं बरोबर नाही. आपण बरोबर उलट वाजे वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या आणि त्रिज्येच्या पुढं डबल झाला अच्छा ना संतनाच्या चार चार आठ म्हणजे वर्तुळाचा हा व्यास झाला. व्यास नक्कीच व्यास म्हणजे डी हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. दोन मुलगे बरोबर आहे पहिलं वाक्य बरोबर आपल्याला बरोबर पर्याय घातला नाही बरोबर पर्याय हा बरोबर आहे आम्हाला पर्याय नाही. वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे बघितलं. जीवा ही एक जीवा ही एक जीवा असं बऱ्याच जीवा पण ही जी जीवा आहे ती या दोन बिंदूंना पण आपल्याला स्पर्श करते आणि केंद्र बिंदूतून जातो. हीच सर्वात मोठी जीवा आहे याच्यापेक्षा मोठी जीवा नाही म्हणजे वर्तुळाची जीवा व्यास हा वर्तुळाची ही सर्वात मोठी जीवा हे वाक्य बरोबर आपल्याला बरोबर सांगायचं. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. आता बघू वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्या चार आहे आणि व्यास दुप्पट म्हणजे व्यास आठ. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मीची म्हणजे दोन ने भाग्य आहे बरोबर चार आहे जे वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी आहे वाक्य बरोबर तिन्ही वाक्य बरोबर आहेत म्हणजे आपला पर्याय चौथा परफेक्ट असत्य आहे. बघू आपण काय एका वर्तुळात एक आणि एकच व्यास साधता येतो. एक आणि एकच व्यास नाही एक केंद्रबिंदू असलेलं एकच वर्तुळ काढू शकतो. केंद्रबिंदूची जागा बदलली आणि एक वर्तुळ काढता येईल पण केंद्रबिंदू मात्र बदलला. म्हणून एका वर्तुळात एक व्यास नाही अनेक व्यास आपण काढू शकतो म्हणजे हे वाक्य या ठिकाणी असत्य आहे. आपल्याला असत्य बघायचं म्हणजे पर्याय क्रमांक चार बिंदूला दाब करावा लागेल रंगवावा लागेल. जाऊया प्रश्न प्रश्न आहे. वर्तुळ काढण्यासाठी कंपास मध्ये घेतलेला कंपास मी केली कंपास वर्तुळ काढण्यासाठी कंपास मध्ये जे आपल्या या कंपास मध्ये घेतलेला अंतरात्मक आपण वर्तुळ काढतो म्हणजे घेतलेला अंतर आहे अंतर आर आहे. त्या अंतर म्हणजे काय आपल्याला माहिती त्या अंतर म्हणजे त्रिज्या आहे. म्हणून प्रश्न नीट वाचून बघायचा ते अंतर त्रिज्या हा शब्द कोणता? वर्तुळाचा व्यास नाही वर्तुळाची जीवा नाही वर्तुळ कौंस म्हणजे कोणतेही काम नाही बांगलिंगचा तुकडा तुकडा म्हणजे कौंस तो पण नाही आणि वर्तुळाची त्रिज्या प्रश्न आपण घेऊया.
मला वस्तू आहे तुम्हाला शिकवण्याच्या बरेच असे फिक्सिंग ते असतात आणि चुकायचं नाही शेजारी वस्तू आहे त्या वस्तू आहे एकूण व्यासांची
फक्त त्याच्याकडे पाठवून मोजली आपण मागासाठी, मग त्यावेळी मी त्याला वेगळा शब्द आहे, शब्द काय आहे वर्तुळाची परिमिती, जी वर्तुळाचा परिमिती ज्या नाही यात नाही वर्तुळ कंस नाही, वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाचा परिमिती. समान त्रिज्येचा आता आलाय बघा तो प्रश्न, समान त्रिज्येची वर्तुळ त्रिज्या समान आहे, समान आहे मला या वर्तुळाची त्रिज्या घ्यायची 3.2 सेंटीमीटर, तर मी 3.2 घेतो, समान त्रिज्येची वर्तुळ कशात घातली जाते केंद्र वेळी त्रिज्या का समान त्रिज्येची वर्तुळ कशा समरूप अंतर बहिर्मुख आणि अंतर्मुख बहिर्मुख हे तर येणार नाही, अंतर्मुख बहिर्मुख अंतर्मुख म्हणजे आतमध्ये जरा डोक आणि बघ ते होणार, बहिर्मुख म्हणजे बाहेरून बघा आणि समरूप आणि एकरूप म्हणजे काय समरूप आणि एकरूप याच्यावर आपण बघूया. तर मी एक फोटो काढली आणि हे दुसरं झालं वर्तुळासारखंच करतो, हा छोटा भाऊ त्याच रुकड दिसायला सारखं दिसते छोटा मोठ, ओके आता बघा तुमच्या समोर छोट आणि मोठ पण यांचा मूळ आकार एकच आहे, छोट पण आहे छोट मोठ असेल तर तुम्ही याला शब्द देऊ शकता का म्हणून तर ती वर्तुळ ही एक सारखी एक आहे म्हणजे परफेक्ट, एका याच्यावर दुसरा कागद खूप मॅच होतो तर त्याला समोरून तुम्ही तर म्हणून चालणार नाही, तर त्याला म्हणावं लागणार आपल्याला एकरूप, जे एकरूप वर्तुळ पर्याय नंबर चार. चला पुढे पर्यायाचे अचूक सूत्र असलेला पर्याय निवडा, मजेशीर आहे पर्यायाचे अचूक, आता याचा परिणाम आपण बोलणार तो काय धरण ते बरं, समजा की 7 सेंटीमीटर क्षेत्र बनतो काय आणि जर याची मी करावी नसते तर ती खाली म्हणून याच सूत्र असं काय आहे ना डबल पाय आहे दोन वेळा आठ याला आपण ती पण म्हणू शकतो म्हणजे काय घडा आहे तर त्रिज्येचा धोका म्हणून याचं सूत्र आणले शकतो म्हणजे ती गुणिले पाय सूत्र नाही पाय ही मॉन्स्टर संख्या आहे अपरिमेय संख्या आहे अपरिमेय काय आहे तो आपण करतोय पाय ही दोन पाय तरी बरोबर दोन पाय बरोबर आहे आणि पाय ही दोन आणि यांना दोन ती तयार आहे दोन्ही बरोबर
अचूक सूत्र अचूक म्हणजे काय बरोबर सूत्र म्हणजे एक नंबर बरोबर आता मी वाचतो फक्त हे बरोबर नाही फक्त हे नाही योग बरोबर फक्त हे नाही ही ओबी दोन्ही चूक नाही दोन्ही बरोबर ही ओबी दोन्ही बरोबर सगळे काय वाचल्यावर तुम्हाला कळले तुम्हाला चौथा पर्याय बरोबर आहे मी डायरेक्ट चौथा पण करू शकत होतो पण नाही सवयच बावाची नाही सगळे पर्याय बघायचे सगळ्या नावाची म्हणजे आपलं उत्तर आणखी पण थोडं छान प्रश्न आहे त्याच्यात जरा तुम्हाला विचार करावा लागेल बी केंद्र बघा बी केंद्र व्यास म्हणजे त्रिज्या होती बी केंद्र असलेला वर्तुळाचा व्यास हा आहे हा ए केंद्र असलेल्या वर्तुळाचा त्रिज्या म्हणजे हा व्यास आहे हा व्यास ए केंद्र असलेल्या वर्तुळाचा त्रिज्या तुम्हाला त्रिज्या घ्यायची आणि या केंद्र असलेल्या वर्तुळाचा तो सहा आहे पूर्ण सहा माप आहे हे माप दुसऱ्या वर्तुळाचा केंद्र हे आहे तर रेख ही जे कुठे आहे आता जे माप आतमध्ये वर्तुळ त्याच्या बाहेर वर्तुळ काढायचा आहे बी केंद्रातून या वर्तुळ व्यास हा बी केंद्रावर या वर्तुळाचा व्यास आहे व्यास हा केंद्र बिंदूतून जातो म्हणजे मी अंतर तीन आता हा सहा आहे हे सहा असं माप घेऊन करा एक केंद्र असलेलं दुसरं छोट मग विचार पेक्षा आपण रचना करू ते आपल्याला सर्दी प्रश्न सोडता हा प्रश्न आपण वाचून डायरेक्ट उत्तर पाहूया चार मैत्रिणी वर्तुळाचा उभ्या आहे त्यांनी प्रत्येकी सोबत हस्तांदोलन केलं म्हणजे काय हातामध्ये हात घेतला मग चार मैत्रिणी ज्या जर आहे यांनी एकमेकी बरोबर हाता हस्तांदोलन केलेलं आहे तिने याला हात मिळवला तिने तिला हात मिळवला तिनेला म्हणजे पहिली तीन वेळा हात मिळवला आता दुसरी दुसरी निला हात लावला दुसरी निला हात लावला दुसरी ती एक जाऊ शकत नाही कारण पहिल्यांदा एक हात मिळवलेला आहे तिसरीने दुसरीकडे जाऊ शकत म्हणजे त्रियंगल पाहतो सहा चार बिंदू असतील तर चारच्या मागचं घर तीन गुणिले दोन वेगळे चार बिंदू सहा सहा एका कर्णाची त्रिज्या सात सेंटीमीटर त्रिज्या सात बर तर चार किलोमीटर आणि चारशे मीटर अंतर कापायचे चाकाचे फेरे किती होते तर समजण्याकरता ते म्हणून म्हणजे मला एवढं सांगा शकतो चाकाचे फेरे सात सेंटीमीटर त्रिज्या आहे मग एक फेरा म्हणजे काय म्हणजे वर्तुळ आहे तर एक फेरा म्हणजे काय हे वर्तुळ इथून चार फिरे आपण जर फिरायला आणि इथून यानंतर आपण असा फिरवलं याचा एक पूर्ण फेरा म्हणजे याचा त्याची एक कर त्याचा एक परिघ म्हणजे एक फेरी म्हणजे याचा एक परिघ याची आपण परिघ काढून घेऊ म्हणजे आपल्याला एक फेरी मिळाली परिघ दोन पाय आठ
मोहन बारिश से साथ मिलने का बारिश ने 140 सेंटीमीटर हम पर लिया है। हमें ये क्या मिली का अंतर है 140 तर अंतर आपले आले आहे म्हणजे हा भारताचा प्रश्न आहे। अंतर मोठं आहे 4 किलोमीटर 4000 आणि 400 4400 मीटर भागिले 44 एकाच समान म्हणजे हे अंतर मीटरचं आप कुठला घेतलं किलोमीटरचं मीटर म्हणतो। आता 7 सेंटीमीटर आहे का बरं का 7 सेंटीमीटर आहे माझ्या प्रकारे इथं सेंटीमीटर नावाच्या ऐवजी मीटर नाव पाहिजे। मीटर नाव आपण घेऊ एक हिरी माझी 44 मीटर झाली हे पूर्ण अंतर 4400 मीटर माझी एक हिरी सुद्धा मीटर 400 युनिट असेल तरच आपण भागाकार करायचा आहे। आता आपण हे करू 44 44 0 0 100 रुपये बरोबर आहे। हा शब्द नजर या ठिकाणी लिहिला गेलेला आहे सेंटीमीटर माहिती म्हणजे 100 मिली या तासाचे पूर्ण ओके। तर आता आपण या ठिकाणी थांबूया। आपण प्रश्न वर्तुळाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर वर्तुळ या घटकाबद्दल आपण थोडं घाईने का वाटलं पण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करा। कोणत्याही जगाचा जास्त प्रॅक्टिस करा तेवढा तुम्हाला फायदा होईल। आजचा हा घटक या ठिकाणी आपण थांबवतो। धन्यवाद। Okay.